पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवड मध्ये एक पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झालेली आहे। चिंचवडच्या सद्गुरु नगर मध्ये ही दुर्घटना झालेली आहे। पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। टाकीखाली 15 कामगार दबल्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। पिंपरी चिंचवडच्या सद्गुरु नगर मध्ये ही दुर्घटना घडली आहे। पाण्याची टाकी कोसळली आणि दबून तीन कामगारांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 15 कामगार खाली दबल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झालाय, तर संबंधित कंत्राटदारावर कारवाईची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खूप धक्कादायक बातमी अविनाश समोर येते, पाण्याची टाकी कोसळली आहे, नेमका कंत्राटदार कोण आहे आणि या संदर्भातली पुढे जी कारवाई होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे? जाणवी नक्कीच काही वेळापूर्वीची घटना आहे। लेबर कॅम्प साठी बांधण्यात आलेली ही टाकी होती आणि टाकी कोसळून साधारण 10 ते 15 जण या खाली दबले गेले, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची आता माहिती आपल्याला समोर येत आहे। आता काही वेळापूर्वी घटना घडली असल्यामुळे अग्निशामक दल असेल, पोलीस असेल, हे रेस्क्यूचं काम सध्या सुरू करत आहे। त्यामुळे नेमका कॉन्ट्रॅक्टदार कोण होता आणि ही टाकी कधी बांधली होती, कशासाठी बांधली होती आणि कोणत्या प्रकारची टाकी होती हे अजून समोर आलेलं नाहीये। परंतु आता त्या टाकीखाली जे पण कोणी अडकलेले आहेत त्यांना काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे पोलीस असेल किंवा अग्निशामक दल असेल, पूर्ण प्रशासन हे मोठ्या प्रमाणामध्ये घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि रेस्क्यूचं काम सुरू आहे। अविनाश, तीन कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समजतंय, 15 कामगार दबल्याची देखील शक्यता वर्तवली जाते, या संदर्भात काय माहिती आहे? हो नक्कीच, तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आता सध्या तरी माहिती समजत आहे आणि जे पण काही जखमी झाले ते त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पण तू नेमके किती जण जखमी झालेले आहे आणि मृतांची संख्या वाढणार आहे का याकडे आता पाहावं लागणार आहे। परंतु सध्या तरी 3 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आपल्याला माहिती मिळत आहे। जाणवी धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।